सर आपण मला सांगा, आज इथे दादा अजित पवार इथे येणार आहे, कार्यक्रमाचं आयोजन कशा प्रकारे करण्यात आहे, काय काय आयोजन आहे कार्यक्रमामध्ये, काय सांगणार? ॲक्च्युली अजितदादा पवार आता महायुतीच्या सरकारमध्ये नव्याने मुख्यमंत्री झाल्यानंतर आणि पक्षाचे अध्यक्ष झाल्यानंतर पहिल्यांदाच पूर्व विदर्भातला हा पहिला दौरा आहे आणि त्या दौऱ्यानिमित्त या क्षेत्राचे आमदार माननीय मनोहरावजी चंद्रिकापुरे यांच्या वाढदिवसानिमित्त एक मनोहर पर्व म्हणून एक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं, जिथे आमच्या कार्यकर्त्यांचा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचा एक मेळावा आहे आणि अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला महाराष्ट्रामध्ये बळकट करण्यासाठी आणि कार्यकर्त्यांमध्ये एक नवीन चेतना जागवण्यासाठी, एक ऊर्जा निर्माण करण्यासाठी आज हा दौरा कार्यक्रम इथे आयोजित करण्यात आलेला, आमदार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आणि कार्यक्रमाला मनोहर पर्व म्हणून एक विकासाचं पर्व चालू करण्यासाठी अजितदादांना आम्ही इथे बोलवलं आहे आणि कार्यकर्त्यांची हितगुज आणि क्षेत्रातला विकास कामं कसं पुढे जातील आणि महाराष्ट्र शासन आपल्याला कशा प्रकारे मदत करू शकेल ह्याच्यासाठी अजितदादा पवार या कार्यक्रमाला येणार आहेत आणि म्हणूनच या कार्यक्रमाचं इथे आयोजन करण्यात आलं आहे. काही दिवसात भावी निवडणुका आहेत, लोकसभा निवडणुका आहेत, त्या अनुषंगाने या कार्यक्रमामध्ये काही औचित्य लागू शकते का? लागू शकतं, कारण की आता लोकसभेच्या निवडणुकी येणार आहेत आणि आमची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही महायुतीमध्ये महायुती सरकारमध्ये एक घटक पक्ष आहे आणि म्हणूनच येणाऱ्या ज्या निवडणुका माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात होणार आहेत आणि जेही महायुतीचे उमेदवार इथे उभे राहतील त्यांच्या मागे आमचा पक्ष, आमचे कार्यकर्ते, आमचे नेते आणि आम्ही सर्व लोक ताकदीने उभे राहणार आहोत आणि पुढच्या निवडणुकांना आम्ही एक फ्लाइंग कलर सोबत पास करणार. महायुतीचे उमेदवार आतापर्यंत उघडकीस आलेला नाही आहे आणि हा गड जो आहे हा राष्ट्रवादीचा आहे, काय वाटतं या कार्यक्रमामध्ये घोषणा होण्याची शक्यता आहे का उमेदवाराची? आता हे वरिष्ठांचा विषय आहे, ह्याच्या बाबतीत मी काही भाष्य करू शकत नाही, कारण की वरिष्ठ जे डिसाईड करतील त्यानुसार इथे कॅन्डिडेट डिसाईड होईल. डॉक्टर सुगत चंद्रिकापुरे, आपले हक्काचे माणूस, या गावाचे, काय सांगणार लोकांना, काय संदेश राहणार कार्यक्रमाबद्दल? या कार्यक्रमाबद्दल एकच संदेश आहे की अजितदादांचं ख्याती या महाराष्ट्रामध्ये विकास पुरुष म्हणून त्यांना बोललं जातं आणि आमच्या क्षेत्रातले नेते आणि देशाचे वरिष्ठ नेते माननीय प्रफुल्लभाई पटेल आणि अजितदादा पवार हे दोघे आम्हाला एवढं मोठं नेतृत्व लाभलेले आहेत की आमच्या जनतेचं आणि आमच्या क्षेत्राचं निश्चितच सुजलाम सुफलाम होईल.